नमस्कार जीवन संदेशामध्ये आपल्या जीवनाचा वेदांत मला तुम्हाला सांगायचा आहे हा वेदांत सांगण्याचा प्रयोग स्वामी विवेकानंदांनी आधीच्या समाजामध्ये केला तो समाज आजही आहे त्या पिढ्या आजही आहेत स्वामींना पाहिलेले लोक आजही समाजात जगतात त्यांच्या नावाने गुरूंच्या नावाने सुरू केलेला रामकृष्ण मठ आजही समाजामध्ये कार्य करतो आहे स्वामीजी म्हटले शंभर तरुण द्या मी भारताचं भविष्य बदलतो बाबांनो माझी विनंती आहे साईवाणीची आम्ही स्थापना केली मला फक्त दहा तरुण द्या उभ्या राष्ट्राला भारतामध्ये जगमान्य राष्ट्र करण्याची क्षमता आपल्या भारतात आहे आणि ते कार्य मी स्वतः साईवाणीच्या माध्यमातून सुरू केलेलं आहे आता थोडंसं बोलायचं आहे तुमच्या समाधानासाठी थोडंसं बोलायचं आहे ते काय बोलणं पहा आपल्या लोकांना वेदांत माहीत होता पण व्यवहार माहीत नव्हता स्वामींनी आपल्या लोकांना वेदांत शिकवला पण व्यावहारिक वेदांत व्यवार्य शिकवला अमेरिकेत ते गेले त्या लोकांना व्यवहार कळत होता पण आत्मज्ञानाचा अभाव होता त्यांना बुद्धी मन आणि शरीर याचा विचारच ते करत नव्हते आणि म्हणून त्यांना त्यांनी कोणता वेदांत शिकवला आध्यात्मिक वेदांत शिकवला मला तुम्हाला शिकवायचं आहे भावनिक आध्यात्मिक आणि वैचारिक वेदांत अहो आपला देश हा परिपूर्ण देश आहे मी दुबईला गेलो वाळूमध्ये दे देश उभा केला आहे वाळूमध्ये मी सिंगापूरला गेलो पाण्यामध्ये दे देश उभा केला आहे म्हणजे त्या देशाकडं स्वतःची नैसर्गिक कुठलीही साधनसंपर्की नसताना सामग्री नसताना त्यांनी कार्य उभं केलं ते जगात मान्य लोक जे देश झाले मला एवढंच सांगायचं आहे अठ्ठावीस घटक राज्यांमध्ये आपल्याकडे वाळू पण आहे कच्छ रेगिस्तानमध्ये आपल्याकडे एवढा मोठा कोकणचा समुद्रकिनारा आहे कर्नाटकपर्यंत आपण जातो त्याही पलीकडे जाऊन पाहिलं तर आपल्याकडे काश्मीरची भूमी आहे आपल्याकडे दिल्लीसारखा प्रगत परिसर आहे महाराष्ट्रासारखा सर्वगुण संपन्न विचार आणि परिपूर्ण असं राष्ट्र आहे बंगालसारखं क्रांतिकारी देश आहे बिहार युपी सारखा आपल्याकडे कष्ट करणाऱ्यांच्या लोकांची फौजच फौज आहे पंजाब सारखी सधनता आहे तिथल्या गव्हाची शेती पाहिल्यानंतर ऊर भरून येतं म्हणजे असा आपला सरोगुण संपन्न भारत देश असताना सुद्धा एकशे चाळीस कोटी जनतेमध्ये तरुणांची संख्या सर्वात जास्त भारतामध्ये असताना सुद्धा आपल्याकडे का पण प्रगत होऊ शकत नाही का आपण आज विकसनशील आहोत का आपण विकसित होऊ शकत नाही त्याचं चिंतन आणि स्मरण आता मला करायचंय तरुणांच्या हातामध्ये अध्यात्म आलं पाहिजे विचारात अध्यात्म आलं पाहिजे मठामधून ते बाहेर गेलं पाहिजे मठाधिपतींनी शेतात जाऊन नांगरलं पाहिजे कर्मवीर भाऊराव पाटलांनी सांगितलं माझी मुलं कमवा आणि शिकाणी पुढे जातील आज अण्णांचा विचार पुन्हा आणायची गरज आहे महात्मा गांधींच्या स्वप्नातला भारत उभा करायचं आहे आपल्याला खेड्यांकडे परत जायचं आहे तिथे आपल्याला सदनतेच्या माध्यमातून माझ्या शेतामध्ये माझ्या बांधवांनी पिकवलेले त्याची ज्वारी बाजरी गहू टोमॅटो गाजर काकडी हे सर्व आता परदेशापर्यंत एक्सपोर्ट होण्याची यंत्रणा आपल्याला उभी करावी लागेल आपल्या देशामध्ये आज अनेक तरुणाकडे टेक्नॉलॉजीचं नॉलेज आहे आज आमच्या टेक्नॉलॉजीचं काम करणारा आमचा संग्राम खरं नावाप्रमाणे त्यांनी संग्राम केला पाहिजे आणि त्याच्या कृतीतून त्यांनी एक अशी सॉफ्टवेअरची कंपनी उभी केली पाहिजे की कि ज्याची कीर्ती नुसतंच आता आपण बिल गेटच्या गोष्टी सांगत बसत नाही पाहिजे नुसतंच आपण मार्च जुगेजबरचं सांगितलं नाही पाहिजे अरे तो त्या लोक म्हणतात आजकालची मुलं की तो कॉलेज ड्रॉप आहे अरे पण कॉलेज ड्रॉप आहे पण त्यांनी बाकी करतो तो बघा ना तुम्ही कॉलेज ड्रॉप पण करतो तो नाही म्हणजे तुम्ही जीवनातूनच ड्रॉप आहेत जीवनातून ड्रॉप होऊ नका कर्तृत्व सिद्ध करा स्वामी विवेकानंदांनी सांगितलं उठा आणि जोपर्यंत तुम्ही तुमचं ध्येय गाठत नाही तोपर्यंत थांबू नका बाबांनो आता तेच करायचंय आता तुम्ही माझ्याबरोबर ताकद द्या साई आणि सत्संगच्या माध्यमातून आणि ई कॉमर्सच्या माध्यमातून आपण आता उद्योजकाची नगरी उभी करू आणि एवढंच सांगतो हा आधुनिक वेदांत तुम्ही जीवनात आत्मसात करा धन्यवाद